वास्तुशांती का करतात मी तुम्हाला सांगितलं, अजूनपर्यंत सांगितलं नसेल तर आज ऐका. बऱ्याच अशा रूढी परंपरा आहे की फक्त त्यांचं आपण मागून आलंय, आपण करतोय आणि पुढच्यांच्या ताब्यात देतोय. बरेच आहेत असे, बरेच आहेत. तुम्हाला माहिती आहे वास्तुशांती का करतात? माहिती असेल तर हात वर करा. मी आजचं पाकिट सगळं तुम्हाला ऑफर आहे आज. हा, माहिती कोणाला? नाही माहिती, नाही माहिती. बरोबर ना? असं सगळ्यांचं उत्तर आलं नाही, असं सगळ्यांचं उत्तर आलं. कोणालाच माहिती नाही. कधीतरी तू का म्हणे नाही, तुम्हाला माहिती का? मला काय माहिती. ते वाले बडा बाय गोगे पाटील ऐका. बऱ्याच गोष्टीवर आपला विश्वास नाही, पण ज्या गोष्टीवर विश्वास नाही तुकोबराय म्हणतात. तू का म्हणे नाही, विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून. हे वास्तुशांती का करतात माहिती? बऱ्याच विधी परंपरा रूढी परंपरा अशा आहेत. आपण आता ही शांती का घालायची? एखादा व्यक्ती गेला, आपण त्याची हाडं अस्थी कुठं नेऊन टाकतो? एखाद्या गंगेत, नदीमध्ये नेऊन टाकतो, नदीमध्ये. आणि नदीमध्ये नेऊन टाकल्यानंतर आपल्याला घर बांधकाम करायचं आहे. घर बांधकामा करता वाळू रीती आपण कुठून आणतो? जरा मोठ्यानं बोला ना. आता मोठ्यानं बोला. नदीतून आणतो. ज्या हाडं असती आपण नदीमध्ये नेऊन टाकल्यात, त्याचं कालांतरानं बारीक 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 कणामध्ये रूपांतर होतं. बरोबर? आणि पुन्हा त्या हाड हस्तीच्या वाळूच्या स्वरूपानं पुन्हा कुठे येतात? कुठे येतात? घरामध्ये येतात. आणि प्रत्येकच आत्मा मुक्ती होतो असं नाही. मग घरामध्ये कचकच भांडणं, बऱ्याच भांडगडी निर्माण होण्याची कारणं ही असतात. म्हणून त्याकरता हा होम तयार केला जातो, याचं नाव आहे वास्तुशांती. हा सांगितलं पाहिजे, लोकाला कळलं पाहिजे. हा बरीच लोक अजून अज्ञानापासून असं ज्ञानापासून असे लांब आहे. तुम्हाला माहिती, बऱ्याच लोकांनी असा संभ्रम तयार केला आहे की दशकिरीला कावळा शिवलाच पाहिजे असं असं. कावळ्याचं जवळजवळ त्या पिंडाचं काहीच कनेक्शन नाही बाबा. कावळ्याचं जवळजवळ त्या पिंडाचं काहीच कनेक्शन नाही. गरुड पुराण वाचा, समजल तुम्हाला. गरुड पुराणात सांगितलंय कावळ्याचं त्या पिंडाचं काहीच कनेक्शन नाही. मग कनेक्शन कशाचं आहे? आपल्याकडं तो माठ मडकं फोडण्याकरता जो खडा वापरतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? जीवखडा, आश्मखडा. त्याला नाव आहे, महाराष्ट्रामध्ये दोन नाव आहे त्याला, जीवखडा आणि आश्मखडा. खड्यानं ज्या वेळेस तो मडकं फोडतो त्यावेळेस तो आपण फेकून देतो कुठेतरी. मग काय करतो? जपून ठेवतो. आणि दहाव्याच्या दिवशी काय करतो तो खडा? बरोबर त्या तीन पिंडाच्या बरोबर मध्यभागी बांधतो. तसे तीन पिंड नाहीत ना ते पाच पिंड आहेत. गरुड पुराण सांगतं की ते पाच पिंड आहेत. त्याची नावं सुद्धा मला माहिती, पण मी तर सांगणार नाही. ज्याला विचारायचे त्याने मला कीर्तन संपल्यानंतर विचारा. पाच पिंड आहे, ते पाच पिंड असतात. तर सदरा आता तीन पिंड का बांधतात ब्राह्मण काकांना मला एक दिवस विचारायचं. तसे गरुड पुराणाने पाच पिंड सांगितलेत. दशक्रिया विधी तसे दहाव्यापर्यंत दहा पिंड वाहतात प्रत्येक दिवशी. असं प्रथा होती, प्रत्येक दिवशी एक एक पिंड, एक एक पिंड असं करून दहाव्यापर्यंत दहा पिंड. पण आपल्याकडे ब्राह्मण काका रोज अवेलेबल होणार नाही, म्हणून एकाच दिवशी काय ते आपल्याकडे वाहून घेतात. ठीक आहे, मान्य आहे ते. पण त्या पाच पिंडापैकी ऐका, तीन पिंडापैकी मध्यभागी आपण जो खडा मांडतो, खड्यामध्ये दहा दिवस आत्मा वास करत असतो. त्या खड्यामध्ये तो आत्मा राहत असतो. आणि दहाव्या दिवशी त्या खड्याच्या हातात आहे, त्या खड्यातल्या आत्म्याच्या हातात आहे, कावळ्याला त्या पिंडाला स्पर्श करू द्यायचा आहे किंवा नाही. बरीच लोक म्हणतात की आवडा कावळा शिवला नाही, मग आता काय करायचं? हिंदू धर्मामध्ये दुसरं काही पवित्र नाहीच का? मग त्याने सुद्धा आपल्याला प्रश्न करता येतो. जसं की असेल कनकाचा कावळा असेल, कनकाचा गणपती असेल, पवित्र असणारी गोमाता असेल, खरं तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला स्पर्श करता येऊ शकतो. मग ही झाली कारण मी सांगत होतो की वास्तुशांती का करायची. मग जर याकरता करायचे तर या मुलांनी खरं तर हा सोहळा आयोजित केलाय. या मुलांना मी प्रथमतः धन्यवाद देईल. का? की आपुलिया ही जो असे जागता. आणि धन्य माता पिता तयाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. मला वाटतं आज या कुटुंबामध्ये असतील आमच्या, त्यांच्या बहिणी असतील, आमच्या झुमराय असतील, मंदाका असतील, त्यांची मुलं असतील, अर्जुन दादा असतील, या ठिकाणी या मुलांनी हा कार्यक्रम गोड आयोजित केला आहे. ही मुलं आहेत, पण या मुलांनी आपल्या आईवडिलावर प्रेम केलं. आईवडिलाबद्दल बोलायचं ऐका. आईवडिलावर प्रेम केलं, शुद्ध बीज सांगायचं आहे. आईवडिलावर प्रेम केलं, आईवडिलाची जागा सुद्धा तितकीच मोठी आहे. बरीच पोरं आहेत बाबा, अजूनपर्यंत ती पोरं म्हणतात की आई तुला काय कळतं, म्हणतात का? ए आय म्हणतात का तुमची पोरं तुम्हाला? ए आई तुला काय कळतं, तू गप्प बस म्हणतात ना त्या पोरांना.